कॅबिनेटमध्ये डाळींच्या आयातीवर निर्णय आज होण्याची शक्यता आहे. डाळींवर सबसिडी 10 रुपये सबसिडी दिली जाते, मात्र आंध्र प्रदेश वगळता इतर कुठल्याही राज्यानं डाळींवर सबसिडीची मागणी सध्या तरी केलेली नाही आहे. मात्र डाळींचे भाव कडाडल्यानं सरकारचं धाबदळ आणलंय, त्यामुळेच डाळींवर सबसिडी देण्याचा सरकार विचार करत आहे. कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे. शिवाय डाळ आयातीबाबतही आज कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. तुरडाळीचे भाव 200 रुपये किलोंवर गेलेत, त्यामुळं सर्वसामान्यांचं धाबदळ आणलंय, मात्र शेतकरी अजूनही उपाशीच आहे. डाळींचे भाव कडाडले असले तरी शेतकरी उपाशीत. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. राम, आजच्या बैठकीमध्ये डाळ आयातीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि सबसिडीबाबत सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे, काय अपडेट्स आहेत याबाबत? बिलकुल, आजची बैठक जी आहे ती महत्वाची बैठक आहे, कारण डाळीचे भाव जे आहेत ते 150 हून अधिक किंमत वाढलेली आहे. आणि यापूर्वी राज्य सरकार जे आहे ते पर किलो डाळीच्या पाठीमागे 10 रुपयाची सबसिडी देत होतं, मात्र आता ती सबसिडी वाढवण्याची सुद्धा विचार केला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की कालच्याच आंतर मंत्रालयीन बैठकीमध्ये ठरलेलं आहे की 5000 मेट्रिक टन एवढी डाळ आयात करण्याचं आहे, इम्पोर्ट करायची आहे. तर आज कॅबिनेटमध्ये सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. मात्र केवळ आंध्र प्रदेश कडून सुद्धा ही मागणी केली जात आहे आणि इतर राज्यांनी सुद्धा आता मागणी करण्यास सुरुवात केलेली आहे, कारण सणासुदीचा कालावधी आहे आणि अशा कालावधीमध्ये या काळावधीत जर डाळींचे भाव असे गगनाला भिडत असतील तर सण साजरे कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. धन्यवाद राम या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.